नमस्कार मित्रांनो आज आपण अणुची संरचना म्हणजेच द स्ट्रक्चर ऑफ ऍटम हा पाचवा पाठ शिकणार आहोत अणु म्हणजे काय अणूबद्दल खोलात माहिती मिळवण्यासाठी कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेत तसेच अनुक्रमांक अणुवस्तुमानांक या संज्ञांबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया मित्रांनो आपण आता सुरुवातीला अणु म्हणजे काय हे जाणून घेऊया प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो अणू म्हणजे ऍटम हा प्रत्येक पदार्थाचा सर्वात लहान भाग होय पदार्थाचा अणू हा सामान्यतः उदासीन असतो म्हणजे त्यावर कोणताही प्रभार नसतो कारण अणूवरील धन प्रभार आणि ऋण प्रभार यांची एकूण संख्या ही सारखीच असते मित्रांनो आता आपण डाल्टनचा अणुसिद्धांत पाहूयात इसवी सन अठराशे आठ मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला त्याचा हा सिद्धांत द्रव्याच्या संरचने विषयीचा मूलभूत सिद्धांत मानला जातो त्याच्या सिद्धांतानुसार द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असून या कणांना अणु म्हणतात तो कडक आणि भरीव असा गोळा आहे तो द्रव्याच्या सूक्ष्मतम घटक असून त्याचे विभाजन करता येत नाही अणुतील ऋण आणि धन प्रभारांविषयी डाल्टनच्या सिद्धांतात कोणताही उल्लेख नसल्याने पदार्थाच्या अनेक गुणधर्मांचे डाल्टनच्या या सिद्धांतानुसार स्पष्टीकरण देता आले नाही त्यामुळे थॉम्सनने त्याचा सिद्धांत मांडला आता आपण थॉम्सनच्या अनुसिद्धांताकडे वळूया जे जे थॉम्सन या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने अठराशे सत्त्याण्णव साली एक वेगळा सिद्धांत मांडला होता त्याने अनुला कलिंगडाची उपमा दिली एखाद्या कलिंगडामध्ये खाण्यायोग्य असा लाल भाग असतो त्यातच कलिंगडाच्या काळ्या बियाही असतात थॉम्सनच्या अणुसिद्धांतात लाल भागाला धनप्रभार युक्त तर काळ्या बियांना ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन मानले आहे धन आणि ऋण प्रभार समान असल्याने अणूवर कोणताच परिणामी प्रभार उरत नाही असे या सिद्धांतात म्हटले आहे थॉम्सनचा मुख्य शोध म्हणजे अणूतील ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन या घटकाचे अस्तित्व प्रयोगाने सिद्ध करणे हा होय त्यासाठी एकोणीसशे सहा साली त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आले थॉम्सनच्या या सिद्धांतात अनुच्या उदासीनतेचे स्पष्टीकरण असले तरीही इतर बाबतीत हा सिद्धांत अपूर्णच होता रुदरफोर्डचा सिद्धांत थॉम्सनच्या अणुसिद्धांतातील त्रुटी समजून घेण्यासाठी अर्नेस रुदरफोर्ड या रसायनशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला त्याने सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर अल्फा या धन प्रभारयुक्त किरणांचा मारा केला यात त्याला असे आढळून आले कि वेगाने जाणारे बहुतेक अल्फा किरण कोणताही अडथळा न येता सोन्याच्या पत्रातून सहज आरपार जातात मात्र काही अल्फा किरण आरपार न जाता पत्र्यावरून परत फिरतात साठी हा चमत्कारच होता त्याच्या शब्दात बंदुकीची गोळी एका टिश्यू पेपरवर आदळून परत माघारी येण्यासारखा हा चमत्कार होता यावरून आर्नेस रुद्रफोडने त्याचा प्रसिद्ध अनुसिद्धांत मांडला त्याच्या मते ज्या अर्थी अल्फा किरण सहज सोन्याच्या पत्रातून आरपार जातात त्या अर्थी अणुमध्ये बहुतेक भागात पोकळी असते तसेच ज्या भागातून धनप्रभारयुक्त अल्फा किरण परत फिरतात तो भाग धनप्रभारयुक्त आणि पोकळीच्या मानाने फारच लहान असायला हवा आता आपण रुद्रफोडच्या सिद्धांतानुसार रुद्रफोडने मांडलेले निष्कर्ष पाहूयात एक अनुच्या केंद्रस्थानी असलेल्या केंद्रकात धनप्रभार असतो म्हणजेच न्यूक्लियस मध्ये धन प्रभार असतो व अणुचे बहुतेक वस्तुमान केंद्रकात समाविष्ट असते दोन ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षात परिभ्रमण करतात तीन अणुच्या तुलनेत केंद्रकाचा आकार फार लहान असतो या सर्व निष्कर्षावरून रुदरफोर्डच्या अणुसिद्धांतानुसार त्याचं मॉडेल कसं असेल हे आपण पाहू शकतात अशा प्रकारे आकृतीत दाखवल्याप्रमाणे रुदरफोर्डचं मॉडेल असू शकेल मित्रांनो तर मग आतापर्यंत आपण कोणकोणते कुन सिद्धांत पाहिलेत पहिला डाल्टनचा अनुसिद्धांत दुसरा थॉम्सनचा अणुसिद्धांत आणि तिसरा आणि शेवटचा म्हणजे रुदरफोर्डचा अणुसिद्धांत आता आता आपल्या अनुची झालेली वाटचाल पाहूया सुरुवातीला डाल्टनने हे त्याचे मॉडेल मांडले जो पूर्ण एक भरीव गोळा होता दुसरं थॉम्सनने त्याचं मॉडेल म्हणजे कलिंगळाप्रमाणे असेल असे मांडले आणि तिसरं आत्ताच आपण पाहिले की रुद्र हे मॉडेल आहे अणुच्या संरचनेमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे मूलकण असतात अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असे दोन प्रकारचे कण असतात त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन असे म्हणतात आता आपण प्रत्येकाची सविस्तरपणे माहिती पाहूयात सुरुवातीला प्रोटॉनची माहिती पाहूया प्रोटॉन हा धनप्रभारयुक्त मूलकन असून त्याची जागा अणुकेंद्रकात असते वरील धन प्रभार हा इलेक्ट्रॉनच्या ऋण प्रभारा इतकाच असतो आताच आपण प्रोटॉन या घटकाची माहिती पाहिली आता न्यूट्रॉनचा अभ्यास करूया न्यूट्रॉन म्हणजे जो n या अक्षराने दाखवतात तो केंद्रकातील मुलकन आहे न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व अणूंच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतात एका न्यूट्रॉनचे वस्तुमान एका प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढेच असते अणूतील एक महत्वाचा मुलकन म्हणजे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन हा या अक्षराने दाखवतात इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित मुलकन असून त्याचा असा उल्लेख करण्यात येतो एक एक थे थे। हे ऋण प्रभाराचे एक मूलभूत एकक मानण्यात येते इलेक्ट्रॉन हे विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करतात इलेक्ट्रॉन्स ज्या कक्षेत असतात त्यानुसार त्यांची विशिष्ट ऊर्जा ठरते इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनच्या तुलनेने नगण्य ठरते त्यामुळे अणुचे एकूण वस्तुमान हे केंद्रकातील न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येवर अवलंबून असते तसेच अणुचे केंद्रकाबाहेरील भाग हा ऋण प्रभावित इलेक्ट्रॉन आणि खूप मोकळी जागा यांनी व्यापलेला असतो केंद्र इलेक्ट्रॉन्सवरील एकूण ऋण प्रभार हा केंद्रकातील एकूण एवढाच असल्याने सामान्यतः अणु हा, हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो अनुक्रमांक म्हणजेच अॅटमिक नंबर अणूमधील इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉनच्या संख्येला त्या अणूचा अनुक्रमांक असे म्हणतात त्याचा झेड या अक्षराने निर्देश करतात कोणत्याही अणूचा अणु क्रमांक समजल्यावर त्यातील इलेक्ट्रॉन्स आणि ची संख्या समजते आता अशी कल्पना करा की हा एक हायड्रोजनचा अणू आहे त्यातील हा हायड्रोजनचा न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे त्यातील हा हायड्रोजनचा प्रोटॉन आणि बाहेर एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच हायड्रोजनच्या एका पूर्ण अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आहे है। म्हणजेच हायड्रोजनचा ऍटमिक नंबर म्हणजेच अनुक्रमांक प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या दोन्ही एक असल्यामुळे एक ठरेल अशा पद्धतीने आपल्याला अनुक्रमांक म्हणजेच अॅटमिक नंबर शोधता येईल कोणत्याही मूलद्रव्याच्या चिन्हाच्या पायाशी असा ऍटमिक नंबर म्हणजेच अनुक्रमांक दर्शवतात मित्रांनो आताच आपण अनुक्रमांक म्हणजे अॅटमिक नंबर याचा अभ्यास केला आता अजून एक नवीन संज्ञा म्हणजेच अणुवस्तुमानांक ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये ऍटोमिक मास नंबर असे म्हणतो ते पाहूया आपल्याला माहितच आहे की अणुचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असते त्यावरून अणुवस्तुमानांक काढता येतो अणु अणुवस्तुमानांक हा एने दाखवतात तर ची संख्या पीने आणि न्यूट्रॉनची संख्या दाखवतात म्हणजेच अणु आनुव, अणुवस्तुमानांक हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येच्या एखाद्या मूलद्रव्याची संज्ञा लिहिताना त्याचा अनुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक या दोन्हींचा निर्देश करतात त्याची आधुनिक पद्धत पुढील प्रमाणे आहे है। जर हायड्रोजन ची संज्ञा ही असेल म्हणजे एच असेल तर त्याचा हायड्रोजनचा अनुक्रमांक आपण मागे बघितला की तो एक होता तो खाली तळाशी लिहितात आणि आता हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक काढूया आपण मागे पाहिलेल्याप्रमाणे मध्ये एक प्रोटॉन असतो आणि शून्य न्यूट्रॉन असतात म्हणजेच हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक झाला एक अधिक शून्य बरोबर एक म्हणजेच हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक आता वरती लिहितात म्हणजेच यालाच आपण लिहू हायड्रोजनला एक एक असा दाखवतात म्हणजेच कोणत्याही मूलद्रवाची लिहिताना असा निर्देश करतात आता आपण समस्थानिके म्हणजे आयसोटोप्स याचा अभ्यास करूया निसर्गात काही मूलद्रव्यांचे अणू असे आढळतात की ज्यांचा अनुक्रमांक सारखाच असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो म्हणजेच ऍटोमिक नंबर हा सारखाच आहे पण ऍटमिक मास नंबर हा भिन्न म्हणजे वेगळा असतो मूलद्रव्यांच्या अशा अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके असे म्हणतात एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकाच्या अणूच्या केंद्रकात ची संख्या सारखीच असते मात्र न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते उदाहरणार्थ हायड्रोजनचे तीन समस्थानिके आढळतात एक म्हणजे प्रोट्रियम ज्यालाच आपण हायड्रोजनही म्हणतो दुसरं ड्युटियम आणि तिसरं ट्रिटियम समस्थानिकांचे दुसरे आणि महत्वाचे उदाहरण म्हणजे कार्बन कार्बनचे दोन समस्थानिके आढळतात एक म्हणजे सी ट्वेल्व आणि दुसरं म्हणजे सी फोर्टीन कार्बन प्रमाणेच क्लोरीनचीही दोन समस्थानिके आढळतात ही म्हणजे सी एल थर्टी फाईव्ह आणि दुसरं म्हणजे सी एल थर्टी सेवन मित्रांनो आताच आपण समस्थानिक म्हणजेच आयसोटोप याबद्दल माहिती पाहिली मग या समस्थानिकांचा आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग आहे किंवा कोणत्याही पद्धतीने मानवाला समस्थानिक कशा पद्धतीने उपयोगी पडतात हे आपण पाहूया सुरुवातीला युरेनियमचे समस्थानिक अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून वापरतात तसेच कोबालचे समस्थानिक कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात आयोडीन चे समस्थानिक देखील गलगंडाच्या उपचारासाठी वापरण्यात येते. आपण आकृतीत पाहू शकता की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समस्थानिक कशा पद्धतीने उपयोगी पडते. अनुलातेची बाह्य कक्षा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे ते बाह्य कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन्स लागतात. आता आपण आयन निर्मिती म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन्स याचा अभ्यास करूया. इलेक्ट्रॉन हे मूलकण केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करत असतात त्यातील सगळ्यात कक्षेत फिरणारे इलेक्ट्रॉन हे रासायनिक सहज भाग घेतात बाह्यतम कक्षा जर अपूर्ण असेल म्हणजे त्यात इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असेल तर रासायनिक अभिक्रिया होताना इलेक्ट्रॉनची देवघेव किंवा भागीदारी संभवते यात आपण एक लक्षात ठेवायला हवे की रासायनिक अभिक्रियेत धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर अधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते उदाहरणार्थ सोडियमच्या अनु एकूण अकरा इलेक्ट्रॉन असतात त्यापैकी दोन इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत तर आठ इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत असतात तर उरलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो तिसरी कक्षा ही सोडियमची बाह्य कक्षा होय सोडियमची बाह्यतम कक्षा अपूर्णच असते तसेच मॅग्नेशियम मध्ये एकूण बारा इलेक्ट्रॉन असतात त्यापैकी दोन पहिल्या आठ दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि शेवटच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन्स असतात एखाद्या रासायनिक अभिक्रियेत जर सोडियमच्या अणूने बाह्यतम इलेक्ट्रॉन दिला तर सोडियमच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या ही अकरा ही उरलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येपेक्षा म्हणजे दहा ने अधिक होते म्हणजेच सोडियम हा धनप्रभारित होतो त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सुद्धा इलेक्ट्रॉन्स दिल्यावर धनप्रभारित होतो म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की दोन्ही धातू धनप्रभारीत बनतील मित्रांनो धातू हे इलेक्ट्रॉन देऊन धनप्रभारित कसे बनतात हे आपण पाहिले त्याच पद्धतीने आपण आता अधातूंचे गुणधर्म पाहूयात अधातूंमध्ये सुरुवातीला क्लोरीन पाहूया क्लोरीन मध्ये एकूण सतरा इलेक्ट्रॉन्स असतात त्यापैकी दोन पहिल्या तर आठ दुसऱ्या कक्षात असतात क्लोरीनच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कक्षेत एकूण सात इलेक्ट्रॉन तिसरी आणि शेवटची कक्षा पूर्ण करायला एक इलेक्ट्रॉन पाहिजे असेल त्याचप्रमाणे ऑक्सिजनमध्ये एकूण आठ इलेक्ट्रॉन्स असतात त्यापैकी दोन पहिल्या तर सहा दुसऱ्या कक्षेत असतात म्हणजे ऑक्सिजनलाही त्याची दुसरी आणि बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन्स लागतील म्हणजेच दोघांना आपली म्हणजेच व्हॅलेन्स शेल पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे एक आणि दोन इलेक्ट्रॉन्स लागतील म्हणजे क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन लागेल आणि ऑक्सिजनला दोन इलेक्ट्रॉन्स लागतील थोडक्यात इलेक्ट्रॉनची देवघेव करूनच आयन निर्मिती होते संयुजा म्हणजेच व्हॅलेंसी प्रत्येक मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याची एक ठराविक क्षमता असते मूलद्रव्याच्या अशा संयोग क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात हायड्रोजनच्या संयोग क्षमतेशी इतर मूलद्रव्यांच्या संयोग क्षमतेची तुलना होते त्यासाठी हायड्रोजनची संयुजा एक मानलेली आहे मूलद्रव्याची संयुजा नेहमी पूर्णांकात असते सोडियम आणि पोटॅशियम यांची संयोग क्षमता हायड्रोजन एवढीच असते म्हणून त्या मूलद्रव्यांची संयुजा देखील एकच आहे ऑक्सिजन आणि कॅल्शियम यांची संयोग क्षमता हायड्रोजनच्या दुप्पट असते म्हणून त्यांची संयुजा दोन आहे अशा प्रकारे नायट्रोजनची संयुजा तीन तर सिलिकॉनची चार मग चा आहे मग मित्रांनो आपण आता या पाठात काय शिकलो जरा आठवण्याचा प्रयत्न करूया इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुतील मूलकण आहेत अणुक्रमांक म्हणजेच त्याला झेरणे दर्शवतात तो अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या होय अणुवस्तुमानांक म्हणजे ए हा अणुमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्यांची बेरीज असते मूलद्रव्याच्या समस्थानिकात अनुक्रमांक सारखाच असून अनुवस्तुमानांक भिन्न असतो तसेच मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयुक्त पावण्याच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात आपण या पाठात अणु म्हणजे काय तसेच विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले त्यांचे अनुसिद्धांत पाहिले त्याचप्रमाणे अणुक्रमांक अणुवस्तुमानांक आयन निर्मिती संयुजा यांसारख्या कितीतरी संज्ञांचा आपण या पाठात अभ्यास केला धन्यवाद